बदलत्या काळानुसार नवीन पिढी करता उपलब्ध झाली आहेत अनेक करिअरची क्षेत्र, पण हे शिवधनुष्य उचलण्याकरता स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं। या परीक्षांची तयारी करणं कठीण नसलं तरी ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे। पुणे दिल्ली सारख्या ठिकाणांचा या स्पर्धा परीक्षा तयारीत दबदबा आहे, पण या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना असा लांबचा पल्ला गाठणं शक्य नाही हे ओळखून माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून सन 2011 पासून सुरू झाले विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र। पण त्याआधी विद्या प्रबोधिनी संस्थेची स्थापना झाली वर्ष 2002 मध्ये। माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेनं विद्या प्रबोधिनी मार्फत अंगणवाडी आणि बालसंस्कार वर्ग सुरू केले गेले। आजही हे सामाजिक उपक्रम सुरू आहेत। शासनाचं कोणतंही अनुदान न घेता हे वर्ग 100 ठिकाणी भरतात। अभ्यासाचा पाया तर या वर्गांनी पक्का केला, पण त्या पलीकडे विस्तारलेलं एक मोठं विश्व म्हणजे स्पर्धा परीक्षांचं। या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील युवक मागे राहू नये या उद्देशानं माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार ऑक्टोबर 2011 पासून MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू झाले। गेल्या 6 वर्षांच्या या कालावधीत 43 अधिक विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले। विकास सुरवसे हा विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत दुसरा, तर राहुल रणदिवे हा विद्यार्थी करसहाय्यक अधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात 4th क्रमांकाने उत्तीर्ण झाला। सध्या संस्थेमध्ये MPSC 200 अधिक विद्यार्थी मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत। 2011 पासून यशवंतराव चव्हाण नाशिक यांचं मुक्त विद्यापीठाचं MBA केंद्र इथं कार्यरत आहे। आज तागायत 320 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी MBA पदवी प्राप्त केली आहे। नोकरदार वर्ग आणि गृहिणींसाठी वीकेंड लेक्चरची सुविधा असणाऱ्या MBA बॅचमध्ये सध्या 120 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। ही संस्था सामाजिक उपक्रम म्हणून चालवली जाते। नफा कमावणं हा या उपक्रमाचा उद्देश नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं उच्च दर्जाचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे। या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना अत्यल्प फीमध्ये अनेक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं गेलंय। त्या त्या विषयांचे अनुभवी मार्गदर्शक मार्गदर्शन करतात। या सुविधांमध्ये मोफत वातानुकूलित अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली आहे। यामध्ये मुलांना आणि मुलींना स्वतंत्र अभ्यासिका दिलेली आहे। त्यासोबतच मोफत इंटरनेट, सुसज्ज ग्रंथालय, वैयक्तिक समुपदेशन या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। पुणे दिल्ली या ठिकाणी असणाऱ्या अनुरूप सुविधा या कोल्हापूर शहरात करून देण्याचा विद्या प्रबोधिनीचा ध्यास आहे। एकदा इथं प्रवेश घेतला की निवड होईपर्यंत या सर्व सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना होतो। याबरोबर विद्या प्रबोधिनी मार्फत व्याख्यानमाला तसंच सेमिनारचं आयोजन करून IPS IAS यासारख्या अधिकाऱ्यांचं तसंच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमोल मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी अत्यंत बहुमोल ठरतं। विद्या प्रबोधिनीमध्ये MPSC, UPSC, बँकिंग, MBA आणि स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालवले जातात। त्यामुळंच विद्या प्रबोधिनीमध्ये वरील सर्व सुविधांबरोबरच तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत। MPSC विभागाकडून चालवले जाणारे कोर्सेस जसं की राज्यसेवा परीक्षेची पूर्व, मुख्य आणि मुलाखत तयारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष निरीक्षक, दुय्यम पदासाठी तयारी, निरीक्षक उत्पादन शुल्क पदाची तयारी, पूर्व तसंच मुख्य परीक्षेची तयारी आणि इतर सरळ सेवा या सर्व परीक्षांसाठी इथं अचूक आणि योग्य मार्गदर्शन मिळतं। या व्यतिरिक्त 2014 पासून बँकिंग विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या विविध परीक्षांची जसं की
IBPS, SBI, RRB, रेल्वे, इन्शुरन्स या संपूर्ण परीक्षांची इथं तयारी करून घेतली जाते. या परीक्षाद्वारे 28 विद्यार्थी विविध पदांवर आज कार्यरत आहेत. बँकिंगचे 140 विद्यार्थी संस्थेच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. इथं MBA चे विषय शिकवणारे सर्व शिक्षक हे LLB, LLM, PhD, MBA आणि इंडस्ट्री एक्सपिरियन्स असणारे हायली क्वालिफाईड प्राध्यापक आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी हे एक आव्हानात्मक क्षेत्र झालंय, पण त्याशिवाय विविध क्षेत्रात कुशल तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढतीये. भारतामध्ये दरवर्षी 3 कोटी युवक युवती पदवीधर होऊन बाहेर पडतात. यापैकी तंत्र शिक्षण घेणारे 25% आणि 10-15% अन्य पदवीधर नोकरी योग्य ठरतात. बाकीच्या अकुशल मंडळींमुळे इंडस्ट्रीतली स्पर्धात्मकता संपते. अशा परिस्थितीत मुलांना कार्यकुशलतेचे धडे देणं गरजेचं ठरते. काळाची हीच गरज ओळखून विद्या प्रबोधिनी मार्फत स्किल्स फॉर जॉब हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत नोकरीच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलं गेलं. यशस्वी प्रशिक्षणार्थींना ऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये नोकरीच्या संधी देण्यात आल्या. त्यातून एक दर्जा राखला गेला. योग्य पदासाठी योग्य आणि कुशल कॅन्डिडेट हे ब्रीद यामुळे जपलं गेलं. या उपक्रमांचा भाग असे विद्यार्थी आहेत जे बॉटम ऑफ पिरॅमिड म्हणता येतील. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला कौशल्याला वाव मिळवून नोकरीतली सर्वोत्तम संधी त्यांना मिळण्यासाठी विद्या प्रबोधिनी प्रयत्नशील असते. इंडस्ट्रीच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो, ज्यातून स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. या प्रशिक्षणाचं स्वरूप पाहायचं झाल्यास आम्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 2000+ कर्मचारी साखळीशी संलग्न आहोत. विविध संस्था तसंच कार्यालयांच्या कडून वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस दिले जातात, ज्यात 10 दिवसांपासून ते दीर्घ कालावधीच्या कोर्सेसचा समावेश असतो. विद्या प्रबोधिनीचं एक पुढचं पाऊल म्हणजे या संस्थेनं नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी 2016 साली कौशल्य विकास आणि नोकरी विभागाची सुरुवात केली आहे. आतापर्यंत 10+ रोजगार मेळावे या निमित्तानं आयोजित करण्यात आले. तसंच टेलरिंग, मोबाईल रिपेअरिंग, सोलर सिस्टीम कोर्स, LED बल्ब बनवण्याचं प्रशिक्षण, इंजिनिअरिंग साठी NDT ASNT म्हणजेच अमेरिकन सोसायटी फॉर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग सारखे कोर्स सुरू केले आणि 100% नोकरीची हमी दिली. आतापर्यंत विविध रोजगार मेळाव्याद्वारे 1500+ युवकांना नोकरी मिळाली आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकारची प्राईम मिनिस्टर कौशल्य आणि विकास योजना म्हणजेच PMKVY तसंच राज्य सरकारची प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना यामार्फत कार्यक्रम राबवण्याचाही मानस आहे. 10वी आणि 12वी नंतर काय हा प्रश्न विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही सतावत असतो. यासाठी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन चाचणी आणि त्याद्वारे समुपदेशन यांचं आयोजन केलं जातं. आतापर्यंत 100+ विद्यार्थ्यांनी या चाचणीचा लाभ घेतलाय. कोल्हापुरातूनही केंद्रीय प्रशासकीय सेवेचं मार्गदर्शन मिळावं, तसंच IAS, IPS, IFS, IRS यासारखे अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी जून 2017 विद्या प्रबोधिनीचे UPSC चे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पुणे मुंबई येथील उच्च शिक्षित आणि अनुभवी तसंच विषय निहाय तज्ज्ञ मार्गदर्शक संस्थेमध्ये मार्गदर्शन करतात. त्यामुळे UPSC च्या मार्गदर्शनासाठी आता मुंबई किंवा पुणे इथं जाण्याची गरज नाही. सध्या UPSC च्या कोर्सेस मध्ये रेग्युलर आणि वीकेंड मिळून 50+ विद्यार्थी शिकत आहेत. माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिसांच्या मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातोय. विद्या प्रबोधिनीचा हा संपूर्ण उपक्रम म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि रोजगार या त्रिसूत्रीनं परिपूर्ण एक त्रिकोण आहे. विविध नोकऱ्या आणि विविध पद यासाठी योग्य पर्याय तर यातून निर्माण होत आहेतच, पण त्याशिवाय रोजगार निर्मिती
गरिबी यासारख्या समस्यांवर एक ठोस पाऊलही उचललं जाते. विद्यार्थ्यांनी त्याचा उत्तम लाभ घ्यायला हवा. विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एक कल्पतरूच उपलब्ध करून दिलाय. त्याचा सुयोग्य वापर करून स्वविकास साध्य करणं हे आता तुमच्या हातात आहे. या एका ज्ञान यज्ञाचा भाग होऊया. अधिक माहितीसाठी संपर्क विद्या प्रबोधिनी, शहाजी लॉ कॉलेज समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. फोन 02-231-2623 आणि 253-87-77. वेबसाईट www.vidyaprabodhini.org.